शासनावधी विलीनीकरण झालेच पाहिजे, शासनावधी विलीनीकरण झालेच पाहिजे, कोण करता देणार नाही, कामगार एकजुटीचा एसटी कामगार हे त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत, त्यामुळे जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असे प्रतिपादन भाजप कामगार आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ प्रीती विक्टर यांनी शुक्रवारी पनवेल येथे केलं. पनवेल आगारात सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाला त्यांनी भेट देत कामगार आघाडीच्या वतीनं पाठिंबा जाहीर केला, तसेच कामगारांसोबत चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकले. यावेळी भाजप कामगार आघाडीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत उपस्थित होते. एसटी कामगारांचा विलगीकरणाचा लढा सुरू आहे. या लढ्यात सामील होत पनवेल आगारातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मंजूर केल्या जात नाहीत तोपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी प्रदेश सरचिटणीस डॉ प्रीती विक्टर यांनी कर्मचाऱ्यांशी पनवेल आगारात भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी एसटी कामगारांवर अन्याय होत आहे, शासनाचे सर्व नियम व दंड लागू होतात मात्र त्यांचा अधिकार त्यांना मिळत नाही, त्यामुळे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी त्यांच्या सदैव पाठीशी असल्याचे सांगितले. तसेच राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या असे आवाहन केले. यावेळी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस डॉ प्रीती विक्टर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, सरचिटणीस ज्ञानेश्वर साखरे, उपाध्यक्ष अरुण घोडके, रवींद्र कोरडे, जगदीश म्हात्रे, रवि नाईक, निलेश पिंपळकर, भाजप चित्रपट कामगार आघाडी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ नेत्रा राणे, मंगेश पाटील, पियुष ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी ही महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे. आज जे काही काही दिवसापासून एसटी कामगारांचं जो आंदोलन चाललेलं आहे, त्यांच्या न्याय हक्कासाठी ते जे लढा देत आहेत, तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी तसेच माझे सर्व पनवेलचे पदाधिकारी इथे आलेलो आहोत. फक्त हे सांगण्यासाठी की आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, त्या जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर आहे. जे अन्याय त्यांच्यावर होत आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं की किती वर्ष ते स्ट्रगल करत आहेत, म्हणजे मिनिमम वेजेस हा जो त्यांचा अधिकार आहे, बेसिक त्यांच्या जे काही गरजा, मूलभूत गरजा, त्यासुद्धा त्या वेजेसमध्ये त्यांना जे दिले जातं, म्हणजे 10 आणि 12 हजार रुपये जे वेजेस आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही, त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाही, आरोग्य त्यांना मिळत नाही. तर आणि ते त्यांच्या ज्या मागण्या आहेत तर फक्त एवढंच आहे की शासनामध्ये त्यांचं विलीनीकरण व्हावं. तर ही एक बेसिक मागणी आहे, म्हणजे आपण जे पाहिलं की शासनाचे बाकी सगळे नियम त्यांना लागू होतात, दंड लागू होतात, पण अधिकार जो दिला जातो तो शासनाचा दिला जात नाही. तर माझी या सरकाराला विनंती आहे, आव्हान आहे की त्यांनी ते त्यांना शासनामध्ये विलीनीकरण करून घ्यावं, आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व यांच्याबरोबर आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही यांची साथ. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.